नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. तब्बल 53,000 सभासद, 1,50,000 खातेदार आणि 25 शाखा असलेल्या मुंबई आणि कोकणातील प्रसिद्ध कोकण बँकेच्या अधिक विस्तार आणि वाढीसाठी कोकण बँक आपल्या दारी उपक्रम राबवणार, चेअरमन आसिफ दादन यांनी व्यक्त केला विश्वास. माजी परिवहन मंत्री आणि विद्यमान पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही रत्नागिरी येथील हायटेक असिस्टंटचं काम मात्र आजही रखडलेलंच. आप आणि राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा दिला इशारा. आणि यंदाही शेकडो टन हापूस आंबा अमेरिका, जपान, दुबई आदी देशात करण्यात आला निर्यात. आंबा बागायतदारांना आले अच्छे दिन. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे माँ पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. तब्बल 53,000 सभासद आणि 1,50,000 खातेदार आणि 25 शाखा असलेल्या मुंबई आणि कोकणातील प्रसिद्ध कोकण बँकेच्या अधिक विस्तार आणि वाढीसाठी आपण लवकरच कोकण बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवणार असल्याचं चेअरमन आसिफ दादन यांनी सांगितलं. और ये आप सभी लोगों के सपोर्ट का नतीजा है कि आज मैं कम्युनिटी की बिगेस्ट फाइनेंशियल इंस्टीट्यूशन कोकण मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक के प्रेस्टीजियस और रिस्पॉन्सिबल पोजीशन पे आ पहुंचा हूं. ये सब बिना आप लोगों के सपोर्ट के बिना मुमकिन नहीं था. इट इज ऑल बिकॉज ऑल यू पीपल सिटिंग इन दिस मीटिंग एंड ऑल दोस पीपल फ्रॉम आउटसाइड, all the shareholders, customers, well-wishers who supported us directly, indirectly. I'm thankful to all the shareholders for keeping faith in us and giving us another chance to serve this institution. I congratulate all my newly elected board of directors for the tenure 2023-2028. काही महिन्यांपूर्वी कोकण बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती आणि त्यानंतर आसिफ दादन यांची चेअरमनपदी तर असगर डबीर यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंधरा वर्ष नजीम मुल्ला यांनी कोकण बँकेचं चेअरमन पद सांभाळताना बँकेची अधिक प्रगती होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आज या बँकेकडे मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय बँक म्हणून पाहिलं जात आहे.
चार दिवसांपूर्वी केटीव्हीचे वृत्त संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी आणि तफीम काझी यांनी चेअरमन आसिफ दादन आणि व्हाईस चेअरमन असगर डबीर यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. पंचवीस शाखा, 53,000 सभासद, 1.5 लाख खातेदार, 16 संचालक, सुमारे 450 कोटी रुपये डिपॉझिट आणि 426 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणाऱ्या कोकण बँकेचा सर्वाधिक विस्तार व्हावा, ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळावी यासाठी चेअरमन आसिफ दादन कोकण बँक आपल्या दारी हा उपक्रम राबवून सर्व शाखांना प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाच वर्ष उलटूनही आणि मंत्री महोदयांनी आश्वासन देऊनही रत्नागिरी येथील हायटेक एसटी स्टँडचं काम बंद अवस्थेतच असल्यानं याविरोधात आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रत्नागिरी हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण असल्यानं इथं हायटेक एसटी स्टँड व्हावा म्हणून 5 वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून भूमिपूजन करण्यात आलं होतं आणि हे काम 2020 किंवा 2021 अखेर पूर्ण होणं अपेक्षित होतं. ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थ आजही मोठ्या प्रमाणात एसटीने शहराकडे ये जा करत असतात, परंतु दुर्दैवाने 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या हायटेक एसटी स्टँडचं काम अजूनही अपूर्ण अवस्थेतच असावं ही बाब शासन प्रशासन आणि एसटी महामंडळाला न शोभणारी असल्याचं बोललं जात आहे. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी 3 ते 4 वेळा हायटेक एसटी स्टँडच्या कामाची पाहणी करीत ते लवकर पूर्ण होण्याचं आश्वासन दिलं होतं. तर नेमकं आज एसटी स्टँडची आपण पाहणी केली, काम बंद आहे, नेमकं काय विषय, काय दिसून आलं आपल्याला? हे काम 2018 साली दिलं होतं 3 वर्षासाठी, परंतु साईट हँडओव्हर व्हायलाच 1 वर्ष उशीर झाला आणि त्यानंतर कोविडच्या महामारीमध्ये त्यांचे बरेचसे मजदूर बाहेर गेले, ते अजून आले नाहीत. पुन्हा त्यांची एक मागणी आहे की आम्हाला जे दर दिलेले आहेत ते जुन्या पद्धतीने दिलेले आहेत. तर या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये मी मुंबईला माझ्याकडे एक बैठक लावतो, संबंधित अधिकारी, आर्किटेक्ट, ठेकेदार या सगळ्यांशी बोलून प्रायोरिटी म्हणून हा डेपो मी
सुरू करण्यासाठी प्रयत्न. पण लांजा आणि चिपळूणचे पण तीच अवस्था असते. पहिलं सुरुवात इथून मी जे काम बंद पडलेलं आहे ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे डेपो आहेत या संदर्भातली बैठक दिली की त्या दिवशी मी लावतो. 26 जानेवारीला जिल्हावासी आणि गुड न्यूज असेल आपण समजूया का? मी माझ्याकडनं प्रयत्न करतो की ह्या रत्नागिरी जिल्ह्यातले एसटीचे सर्व डेपो चांगले सुस्थितीत असले पाहिजेत असा प्रयत्न माझा नक्की असतो. पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनीही अनेक वेळा भेट देऊन रत्नागिरीचे रखडलेले हायटेक एसटी स्टँडचे काम लवकर पूर्ण होईल असं सांगितलं होतं. रत्नागिरी शहरात मुख्य एसटी स्टँड आणि रहाटाघर हे दोन प्रमुख एसटी स्टँड होते, परंतु हायटेकच्या नावाखाली नवी स्टँडची घोषणा करून काम सुरू करण्यात आलं, परंतु 5 वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे, त्यामुळे प्रवाशांना रहाटाघर आणि एसटी स्टँड समोरील बांधलेल्या छोट्या शेडमधून ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान लांजा येथील सुरू करण्यात आलेले एसटी स्टँडचे काम बंद अवस्थेत असल्यानं आज आहे त्या एसटी स्टँडच्या आवारात पडलेले खड्डे पाहून प्रवासी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. लांजा बस स्थानक चालू हंगामात हापूस आंब्याची आवक कमी झाली असली तरी काही आंबा बागायतदारांना मात्र अच्छे दिन आले असल्याचं समोर आलं आहे, कारण त्यांनी शेकडो टन आंबा परदेशात पाठवला आहे. विचित्र हवामान आणि अवकाळी पावसामुळे मागील काही वर्षांपासून हापूस आंब्याची आवक दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याचं आंबा बागायतदार बोलू लागले आहेत. यंदा आंबा हंगाम चांगला जाईल असं सर्वांना वाटत होतं, परंतु हंगाम संपण्यापूर्वीच आंब्याची कमतरता जाणवू लागली आणि शेवटचे काही दिवस दरही चांगलेच कडाडले होते. कोकण आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याला अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई आदी प्रमुख देशात मोठी मागणी असल्यानं यावर्षीही पणनमार्फत शेकडो टन हापूस आंबा परदेशात पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. Thank you.
राजापूर शहरासह ग्रामीण भागातील काही गावांना पाणी पुरवठा करणारं अर्जुना धरण पूर्ण भरलं असल्यानं नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलं आहे. अर्जुना धरणात आतापर्यंत 98% इतका पाणीसाठा झाला असून येत्या 1-2 दिवसात 60%-वरून पाणी वाहणार आहे. त्यामुळे अर्जुना तसेच कोदरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना तसेच इतर प्रशासकीय विभागांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील 8-10 दिवसांपासून सतत पडणाऱ्या धुव्वाधार पावसामुळे अर्जुनासह राजापूर आणि लांजा तालुक्यातील सर्व धरणं भरली असल्याचं दिसून आलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. तब्बल 53,000 सभासद, 1.5 लाख खातेदार आणि 25 शाखा असलेल्या मुंबई आणि कोकणातील प्रसिद्ध कोकण बँकेच्या अधिक विस्तार आणि वाढीसाठी कोकण बँक आपल्या दारी उपक्रम राबवणार, चेअरमन असित दादन यांनी व्यक्त केला विश्वास. माजी परिवहन मंत्री आणि विद्यमान पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही रत्नागिरी येथील हायटेक असिस्टंटचं काम मात्र आजही रखडलेलंच. आप आणि राष्ट्रवादीने आंदोलन करण्याचा दिला इशारा. आणि यंदाही शेकडो टन हापूस आंबा अमेरिका, जपान, दुबई आदी देशात करण्यात आला निर्यात. आंबा बागायतदारांना आले अच्छेदी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.